पहाटे उशिरापर्यंत या शहरात सुरू असलेले जे हॉटेल्स आहेत, पब्स आहेत, हे ताबडतोब आपण बंद केले पाहिजेत, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. ती जी काही मृत पावलेली मंडळी आहे त्यांच्या घरच्या लोकांना हा न्याय दिला पाहिजे आणि कडक कारवाई त्याच्यावरती झाली पाहिजे, किंबहुना त्यांच्या पालकावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. अजून एक मुद्दा महत्वाचा, अल्पवयीन मुलांना या सगळ्या बार आणि या सगळ्या पबमध्ये प्रवेश देण्याच्या संदर्भात, या संदर्भात सुद्धा पोलिसांनी पुढच्या काळामध्ये या सगळ्या हॉटेल्स पब्सला नोटीस दिली पाहिजे, कारवाई केली पाहिजे. आधी पहाटे जो दुर्दैवी प्रकार पुण्यामध्ये झाला, त्याच अनुषंगानं आज आम्ही महायुतीतले सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते आज पुण्याच्या पोलीस आयुक्तांना आम्ही भेटलो आणि त्याच्यामध्ये दोन तीन मुद्दे होते. एक तर पहाटे उशिरापर्यंत या शहरात सुरू असलेले जे हॉटेल्स आहेत, पब्स आहेत, हे ताबडतोब आपण बंद केले पाहिजेत, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असं निवेदन आम्ही या ठिकाणी आत्ता माननीय पोलीस आयुक्तांना दिलं. त्यासोबतच जो दुर्दैवी अपघात झाला, दोन निष्पाप तरुणांना आपला जीव गमवावा लागला, त्या संदर्भात लोकभावना अशी होती, लोकांच्या मनात अशी भावना होती की ते जे काही त्या दिवशीचा अपघात झाला, त्यानंतर जो मुलगा पकडला गेला त्याच्यावरती पोलिसांनी सहानुभूती दाखवली आणि कायद्याच्या प्रमाणे त्याच्यावरती कारवाई केली नाही, तत्सम कलम लावली गेली नाही. त्या संदर्भात आम्ही माननीय आयुक्तांना सांगितलं की जी योग्य ती कारवाई, कठोर ती कारवाई याच्यामध्ये झाली पाहिजे आणि जी लोकभावना आहे की कदाचित कुठल्या तरी बड्या व्यक्तीचा मुलगा आहे म्हणून त्याला पाठीशी घालण्याचं काम पोलीस करतायत, आपली प्रतिमा सुद्धा त्याच्यामध्ये मलिन होतीये आणि त्यामुळे ते जी काही मृत पावलेली मंडळी आहे त्यांच्या घरच्या लोकांना हा न्याय दिला पाहिजे आणि कडक कारवाई त्याच्यावरती झाली पाहिजे, किंबहुना त्यांच्या पालकावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका आमच्या सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी घेतली. अजून एक मुद्दा महत्वाचा, अल्पवयीन मुलांना या सगळ्या बार आणि या सगळ्या पब मध्ये प्रवेश देण्याच्या संदर्भात, त्या संदर्भात सुद्धा पोलिसांनी पुढच्या काळामध्ये या सगळ्या हॉटेल्स पब्सला नोटीस दिली पाहिजे, कारवाई केली पाहिजे. हा जो काही प्रकार झाला हा पुण्याच्या आमच्या संस्कृतीला, आमच्या पुण्याच्या या सगळ्या जे काही आमचं नाव आहे या जगभरामध्ये, देशामध्ये विद्येचं मार्ग म्हटलं जातं, सांस्कृतिक राजधानी आणि या शहराला, हे निश्चितच ही दुर्दैवी घटना आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी पुढच्या काळामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याच्या संदर्भात माननीय पोलीस आयुक्तांना आम्ही विनंती केली, आवाहन केलंय की पुण्याची संस्कृती वेगळी आहे, पुण्यातली ही पब संस्कृती ताबडतोब बंद झाली पाहिजे, 100% कारवाई झाली पाहिजे, कुठल्याही प्रकारे ठरलेल्या नियमामध्ये वेळेच्या बाहेर जरी कोणी केलं तर त्याला मात्र कारवाई आपण केली पाहिजे, अन्यथा आम्ही सगळेच राजकीय पक्ष याच्यामध्ये कोणीही वेगळा नाही, प्रत्येक पुणेकराची ही भावना आहे आणि ही जनभावना जी होती, लोकांची भावना जी होती, ती आज आम्ही सगळ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी माननीय आयुक्तांच्या समोर ठेवलेली आहे आणि कडक कारवाईचा आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे. मला असं वाटतं की आपणही प्रसारमाध्यमांनी त्या ठिकाणी माननीय पोलीस आयुक्तांचं निवेदन ऐकलंय आणि मला असं वाटतं की त्यांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी निवेदन केलंय त्याच्यामध्ये ते आपल्याला अपेक्षित, पुणेकरांना अपेक्षित अशा पद्धतीनं तपास करतील, हीच भावना आमची सगळ्यांची आहे, हीच अपेक्षा आम्ही आज या ठिकाणी आयुक्तांना बोलून दाखवलेली आहे. दीड वाजेपर्यंतचा मी तुम्हाला सांगतो की माननीय याच्यामध्ये आमची सत्ता आहे, आमचे गृहमंत्री 100% बरोबर आहे आणि म्हणून इथं येण्यापूर्वी सुद्धा माननीय गृहमंत्र्यांशी आमची चर्चा झाली, त्या संदर्भातलं आमचं त्यांच्याशी बोलणंही झालंय आणि म्हणून या ठिकाणी कुठली जबाबदारी आम्ही झटकणार नाही आणि केवळ राजकारणासाठी हा विषय नाही, हा संवेदनशील विषय या पुण्याच्या आमच्या नावलौकिकातला हा सगळा संदर्भ आहे आणि त्यामुळे पुणेकर म्हणून प्राथमिकता आमची हीच राहील की या शहराचं नाव कायम राहिलं पाहिजे, या शहरातले अप्रिय घटना या पुढच्या काळात होणार नाहीत आणि म्हणून माननीय गृहमंत्र्यांशी आमचं बोलणंही झालं, सविस्तर या संदर्भातली माहिती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे.